कोण हात लावता मेल्या हे पडली ना मित्रांनो. खूप झालं तिकडे विदर्भ पट्टा आम्ही आज फिरून आलो होतो आणि मागच्या ब्लॉग आमचे सगळे विदर्भ आणि नागपूर या ठिकाणचे होते. तर आता आम्ही परत वापस आलेलो आहोत आमच्या ठिकाणी म्हणजेच ओरस या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत शिरोमणी वरकर, वेलकम बॅक टू दी चॅनल. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत ओरसच्या या जत्रेला. म्हणजेच आमच्या इथं एक जत्रा असते दरवर्षीप्रमाणे ओरस इथे. तर आता परत नवीन एपिसोड येतील आपले वेगवेगळे याचे. आणि आता आम्ही आलेलो सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आज आहे ओरसची जत्रा, म्हणजे आमच्या साईबला तिथे एक जत्रा आहे, तिथे आज आम्ही चाललेलो आहोत. तर चला जाऊया, काय असते ते वेगवेगळ्या पद्धतीची जत्रा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रॅडिशनल काय नवीन असतो त्या ठिकाणी. तर एन्जॉय करूया आणि एन्जॉय करूया. तर चला, आणि आज आपण जात आहोत जत्रेला. आणि आता दादाने शूट केला थोडा पार्ट. तर आता आम्ही नुकतीच मी चावी विसरलो. दादा मला बोललेला की तू छोट्या गाडीची चावी आण. मला ऐकू आलं छोट्या गाडीची, मी आणली छोट्या गाडीची. आता तो आणायला गेला मोठ्या गाडीची चावी. तो या ठिकाणी आलेला आहे. तर आम्ही निघणार आहोत थोड्या जवळ. तर मित्रांनो, इथं आम्ही आता गाडी लावलेली आहे आणि खूप गर्दी आहे इथे पार्किंगला. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो इथे रवळला मंदिराच्या जत्रेला. आणि रोड इथे क्रॉस करतो आणि आम्हाला भेटली कशी कशी जागा इथे या गाडी लावायला. आणि फायनली इथे आलेलो आम्ही मंदिराच्या या ठिकाणी. ते तुम्ही काय हवं, तुम्हाला जर काय हवे असेल तर पूजेचं साहित्य ते तुम्ही इथनं घेऊ शकता. आणि नेहमीप्रमाणे इथे गर्दी आपली होतच असते. सध्या तरी गर्दी इतकी जास्त नाही आहे, आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होईल. ते शिस्तीत पूर्ण लाईनीमध्ये दर्शनाची रांग इथे केलेली आहे. विद्युत रोषणामुळे एक वेगळीच याला एक शोभा आलेली आहे या मंदिरासाठी, या मंदिराला. आणि एक वेगळाच इथे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल. हळूहळू रांग पुढे जात आहे, आम्ही पण हळूहळू पुढे जात आहोत. आणि इथे नेहमीप्रमाणे त्यांची ती पारंपरिक वाद्य वाजवत असतात या ठिकाणी. वेगळी शैली आहे यांची वाजवण्याची, फुल प्रोफेशनल. आणि एक दोन ढोल असतात या ठिकाणी, दोन का तीन तीन ढोल असतात या ठिकाणी. आणि अजून ताशा पण असतो यांच्यासोबत. हळूहळू रांग पुढे चालू आहे. आता आम्ही बघूया कधी लागतो नंबर आमचा, आणि बघूया कोण मित्र आम्हाला भेटतात यावेळेस. कारण की खूप दिवस झाले आम्हाला कुठले मित्र आम्हाला मिळाले नाही. बघूया कोण मिळतात आज आम्हाला, तरी आमचा नंबर लागेलच थोड्याच वेळाने. तशी मंदिरात नाही येत आहेत खूप जण, मला वाटतं गर्दी.
कोरलेले आहे. भाविकांचे मनपूर्वक स्वागत. इथे आहे मंदिराचा नकाशा आणि इथे ज्यांनी देणगी दिली असेल किंवा ज्यांचे जे मानकरी आहेत या ठिकाणी त्यांचे इथे नाव दिलेले आहेत. या ठिकाणी हा आहे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचा. ही फुलांची जी सजावट केलेली आहे या प्रवेशद्वाराला. आणि मंदिराच्या गावात गेल्यावर एक वेगळंच फील अनुभवाला तुम्हाला मिळेल. इथे वेगळंच फील आहे या ठिकाणी. ही आहे पालखी श्रीदेव रवळनाथ यांच्या. दरवाजा मुख्य म्हणजे सॉरी आतमधला दरवाजा आहे हा एकदम. आणि समोर गाभाऱ्यामध्ये दिसत असेल श्री देव रवळनाथ. आमचं झालं आहे आता या ठिकाणी दर्शन करून. आता परत आम्ही जातो आहे या ठिकाणी. इथे काही देणगी जर तुम्हाला द्यायची असेल नाही तर इथे तुम्ही देऊ शकता. आणि ते प्रसादाची प्रसाद घेऊया आता आपण. चला चप्पल घालूया इकडे. चप्पल आम्ही काढून ठेवली होती मगाशी तर ती चप्पल आता आम्ही घाल. चला पुढे आता मेन जो प्रॉपर आपला हे असतो एम तो आता जत्रेचा जो फील तो आता हळूहळू चालू होईल या ठिकाणी. वेगवेगळे आता मित्र भेटतील आपल्याला. जास्त कोण कॅमेरा समोर यायला बघत नाही आमचे म्हणून त्यामुळे काय आम्ही जास्त काय त्यांना इंट्रोड्यूस केलं नाही. आणि ते पण इंट्रोड्यूस व्हायला काय बघत नव्हते. अरे पण ते कॉन्फिडन्स त्यांना बाटले आणू नाही देव. पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. कृपया प्रवास करताना तुमचा मोबाईल आणि मूल्यवान वस्तूवर लक्ष ठेवा.
जत्रोत्सव म्हणजेच हा ओरसचा जत्रोत्सव आमचा एन्जॉय करून झालेला आहे. दादाचा म्हणजे ब्लॉग करून थोडा घसा बसला कारण की त्याला थोडं बरं पण नव्हतं. तो आमची जत्रा एन्जॉय करून झाली आहे आणि आता आम्ही इथे हा ब्लॉग एंड करून आहोत. म्हणजे आता आम्ही घरी जात आहोत. तर थँक्स फॉर वॉचिंग. येस, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कसं वाटलं आहे नक्की वाटलं. हां, कमेंट बॉक्समध्ये ना, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे आम्ही आणखी इम्प्रूव्हमेंट करू शकतो. थँक्यू, धन्यवाद.